आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा युनिक इन्फॉर्मेशन ॲपच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. बाळाची ढेकर कशा प्रकारे काढावी हा अतिशय महत्त्वाचा विषय, खास करून ज्या महिलांना पहिलं बाळ होतं त्यांच्यासाठी आहे. त्याचबरोबर ढेकर म्हणजे नेमकं काय, ढेकर काढताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजेत, त्याचबरोबर आपण बाळाची ढेकर कधी काढली पाहिजेत, किती वेळेस ढेकर काढली पाहिजेत आणि ती कशा प्रकारे काढली पाहिजेत हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर कधीकधी बाळ ढेकर काढताना उलटी करतात, अशा वेळेस आपण काय काळजी घेतली पाहिजेत. ढेकर काढत असताना बाळ जर रडालं तर त्यावेळेस आपण काय केलं पाहिजेत, या आणि इतर अनेक प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांकरिता देणार आहे. तर बाळाच्या जवळपास 1 ते 2 वर्षापर्यंत हा प्रॉब्लेम्स मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो आणि हे खूप महत्त्वाचं आहे. जर आपण बाळाची ढेकर काढली नाही तर बाळ अस्वस्थ होतात, रडतात, झोपत नाहीत आणि परिणामी पोटदुखीसुद्धा उद्भवते. त्यामुळे दिलेलं दूध पचण्यासाठी आणि बाळांच्या सर्वांगीण विकासाकरिता बाळाची ढेकर काढणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस स्तनपान बाळाचं केलं जातं त्यावेळेस बाळ दुधासोबत काही हवा हे शरीरामध्ये घेतात आणि या हव्याचं रूपांतर पचनसंस्थेमध्ये बुडबुडे किंवा बबल्सच्या रूपात होतं आणि परिणामी मुलांचं बाळांचं पोट हे फुगतं, दुखतं आणि यावेळेस ढेकर काढणं खूप गरजेचं आहे. तर ही हवा बाळाच्या पोटामध्ये कोणकोणत्या माध्यमातून जात असते ते मी आता आपल्याला सांगतो आहे. बाळाला जेव्हा आपण दूध पाजतो त्यावेळेस ही हवा बाळाच्या पोटामध्ये दुधाच्या सोबत जात असते. ज्यावेळेस आपण बाळांना काही प्रमाणामध्ये अन्न भरवत असतो अशा वेळीसुद्धा ही हवा अन्नासोबत बाळाच्या पोटामध्ये जात असते. कधीकधी ॲलर्जीच्या स्वरूपामध्ये सुद्धा अशा प्रकारचा त्रास हा लहान बाळांना उद्भवतो. तर या 3 माध्यमातून बाळांच्या पोटामध्ये हवा ही जाते आणि त्याचं रूपांतर हे बबल्समध्ये होतं आणि परिणामी त्याचा विपरीत परिणाम बाळांच्या आरोग्यावर होत असतो. बाळ ढेकर का देतं? जेव्हा बाळाच्या पोटात हवेचे बुडबुडे अडकतात तेव्हा बाळ अस्वस्थ होत असतं. बाळाला पोट फुगल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे ह्यापासून सुटका करण्यासाठी आणि मदतीसाठी बाळ रडू लागतं. त्यामुळे बाळ जरी अस्वस्थ नसेल तरी ढेकर काढणं खूप गरजेचं आहे. ज्या बाळांना पोटाचे त्रास वारंवार होतात अशा बाळांकरता ढेकर काढण्याचा फायदा खूप महत्त्वाचा आहे. असा विश्वास आहे की आईचे दूध पिणाऱ्या बाळांना ढेकर काढण्याची जास्त गरज भासत नाही, कारण बाटलीचे दूध पिणाऱ्या बाळांपेक्षा अंगावरचे दूध पिणारी बाळं दूध पिताना कमी हवा आतमध्ये घेत असतात. ढेकर काढणे बाळांसाठी महत्त्वाचं का आहे? पोटांमध्ये अडकलेले हवेचे बुडबुडे काढण्यासाठी बाळाला मदत हवी असते. नवजात शिशूला ढेकर काढताना ते का महत्त्वाचं आहे ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. जर आपण बाळाची ढेकर काढली नाही तर कॅलिकचा त्रास बाळांना होतो आणि हा त्रास असणारे बाळ रडून खूप त्रस्त होतात आणि कॅलिकचा त्रास कमी होण्यासाठी बाळाची ढेकर काढणं खूप गरजेचं आहे. जर बाळाच्या शरीरामध्ये अशा प्रकारची हवा अडकली तर बाळ झोपत नाहीत, रात्रभर ती जागी राहतात, रडतात, पोटदुखीसारखे आजार त्यांना उद्भवतात. त्याचबरोबर गुदमरण्याचा धोकासुद्धा बाळांमध्ये जास्त प्रमाणामध्ये यामध्ये असू शकतो. त्यामुळे आपण वेळेत ढेकर काढणं खूप गरजेचं आहे. बाळाचा सर्वांगीण विकास आणि आरोग्य अबाधित ठेवण्याकरता बाळाची ढेकर काढणं खूप गरजेचं आहे. बाळाची ढेकर कधी काढावी हा सुद्धा खूप महत्त्वाचा विषय आहे. पहिले 6 महिने बाळाला पाजल्याबरोबर लगेच ढेकर काढणं खूप गरजेचं आहे. पहिले 6 महिने आपण बाळाला 10 किंवा 15 मिनटं उभं करून ढेकर काढू शकतात. ढेकर काढण्याच्या वेगळ्या पद्धतीसुद्धा मी आपल्याला दाखवणार आहे, सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत सोबत राहायचं आहे. बाळाची ढेकर कशी काढावी हा सुद्धा खूप महत्त्वाचा विषय आहे. ज्या महिलांना पहिल्याच वेळेस बाळपण येतो किंवा बाळ होतं अशा महिलांना ह्या गोष्टी माहिती नसतात. तर ढेकर आपण 3-4 प्रकारे काढू शकतो. तर इथे आपण बघू शकता फोटोमध्ये ढेकर काढण्याच्या पद्धती आपल्याला इथे दिसत आहेत. तुमच्या छातीवर किंवा खांद्यावर तुम्ही बाळाला धरून त्याची ढेकर काढू शकता. तुम्ही बसलेल्या असताना बाळाला तुमच्या छातीशी धरून बाळाची हनवटी तुमच्या खांद्यावर टेकवायची आहे.
तुमच्या खांद्यावर छोटा रुमाल किंवा कापड ठेवायचा आहे, जेणेकरून जर बाळाने उलटी केली तर तुमचे कपडे हे खराब होणार नाही. तुमच्या एका हाताने बाळाच्या पाठीला आधार द्यायचा आहे आणि पाठीवर हळूहळू थोपटायचं आहे. अशामुळे बाळ लगेच ढेकर देतं. जर तुमचं बाळ मान धरू लागलेलं असेल तर तुम्ही तुमच्या बाळाला अशा प्रकारे उंच धरा की बाळाची बेंबी तुमच्या खांद्यावर हलकेच दाबली गेली पाहिजेत. त्यामुळे दाब निर्माण होऊन ढेकर बाहेर पडेल. बाळाच्या पाठीला तुमच्या एका हाताने आधार द्यायचा आहे आणि हळूहळू बाळाच्या पाठीवर थोपटायचं आहे. येथे पहिल्या नंबरचा जो फोटो आहे येथे स्पष्टपणे दिसतंय. अशा प्रकारे आपण ढेकर काढू शकता. दुसरी पद्धत म्हणजे बाळाला मांडीवर घेऊन ढेकर काढण्याची. बाळाला बिंब लावा आणि बाळाला तुमच्या विरुद्ध दिशेला तोंड धरून बसवा. बाळाला पुढून एका हाताने आधार द्या आणि तुमचा हात बाळाच्या छातीवर ठेवा आणि बोटाच्या सहाय्याने बाळाच्या हनुवटी आणि जबड्याला आधार द्या. बाळाला किंचित पुढे वाकून तुमच्या दुसऱ्या हाताने अगदी हलक्या हाताने बाळाच्या पाठीवर थोपटा. यामुळे सुद्धा ढेकर बाळ लवकर देतं. तुमच्या मांडीवर बीब ठेवा आणि बाळाला तुमच्या मांडीवर पालथे झोपवा. एका हाताने बाळाच्या हनुवटीला आधार द्या आणि बाळाच्या पाठीवर हलके थोपटा किंवा चोळा. बाळाचे डोके खूप खाली न वाकवण्याची काळजी घ्या, त्यामुळे बाळाच्या डोक्याच्या दिशेने रक्तप्रवाह होणार नाही. तर अशा प्रकारे तिसऱ्या ज्या फोटोमध्ये दाखवलेलं आहे अशा प्रकारे सुद्धा आपण बाळाची ढेकर काढू शकतो. त्याचबरोबर आपण बाळाला चालूनसुद्धा ढेकर काढू शकतो. जेव्हा बाळ मान धरू लागेल तेव्हा तुम्ही हे तंत्र वापरू शकता. तुम्ही तुमच्या बाळाला उभे धरू शकता. बाळाचे तोंड तुमच्या विरुद्ध दिशेला असू द्यायचं आहे आणि तुमच्या एका हाताने बाळाच्या कुल्ल्याखाली आपल्याला ठेवायचं आहे आणि दुसरा हात बाळाच्या पोटाभोवती ठेवायचा आहे, जेणेकरून बाळाच्या पोटावर थोडा दाब येईल आणि बाळ ढेकर देईल. बाळ थोडं मोठं झाल्यानंतर त्याच्या खालच्या दिशेनेसुद्धा आपण त्यांचा घ्यास हे काढू शकता. त्यासाठी दोन्ही पाय बाळाला अशा प्रकारे झोपवायचं आहे आणि वरतून पाय दाबायचे आहेत आणि यामुळे सुद्धा गॅसेस हे खालच्या दिशेनेसुद्धा काढता येतात थोडा पोटावर दाब देऊन. अशा प्रकारे ढेकरा आणि गॅस आपण बाळाचा सहज काढू शकतो. तर बाळाची ढेकर आपण आवश्यकतेप्रमाणे काढायची आहे. तुम्ही बाळाला किती वेळेस दूध पाजता आणि किती वेळेस आहार देता यावर हे सर्व अवलंबून असते. परंतु दूध दिल्याच्या नंतर लगेच आपण ढेकर बाळाची काढली पाहिजेत. जर एखाद्या वेळेस बाळाने ढेकर काढताना उलटी दिली असेल किंवा उलटी केली असेल तर घाबरण्याचं काहीही काम नाही आहे. हे सर्व नैसर्गिक आहे आणि यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका हा नसतो हे लक्षात घ्यायचं आहे. ढेकर काढताना कधीकधी बाळ रडतात. जेव्हा बाळ दूध किंवा फार्मुला पितात खूप जास्त प्रमाणात हवा आत घेतात त्यामुळे बाळ अस्वस्थ होतो आणि रडू लागतो. बाळाने उलटी केल्यानंतर सुद्धा ते रडू लागतात. बाळाला दूध पाजताना उभे धरून वारंवार ढेकर काढल्याने हा त्राससुद्धा बाळाचा पूर्णपणे कमी होत असतो. तर अशा प्रकारे जर आपण विशेष काळजी घेतली आणि व्यवस्थित बाळाची ढेकर काढली तर भविष्यामध्ये बाळाला कोणत्याही प्रकारचे पचनाचे आजार हे होणार नाहीत. त्याची पचन क्षमताही चांगली राहील आणि आपण दिलेलं दूध हे त्याच्या पसनी पडेल. त्यामुळे आपण नियमितपणे बाळाची ढेकर काढली पाहिजेत आणि त्याच्या आरोग्याकडेसुद्धा लक्ष दिले पाहिजेत. बाळाची ढेकर काढताना काही गोष्टीकडे आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. बाळाकडे लक्ष ठेवायचं आहे. बाळाला गॅस झाला आहे का हे सुद्धा आपण वेळोवेळी नोंद करून ठेवायचं आहे. बाळाची ढेकर साधारणपणे किती वेळा काढली याची नोंद आपण ठेवायची आहे. स्तनपान करणाऱ्या बाळापेक्षा बाटलीने दूध पिणारी बाळे जास्त ढेकर काढतात, कारण दूध पिताना त्यांच्याकडून जास्त हवा शोषली जाते. काही मिनिटे प्रयत्न केल्यानंतर सुद्धा बाळाने ढेकर दिली नाही तर दुसरे तंत्र वापरून आपण बघायचं आहे. जर बाळाला आरामदायी वाटत नसेल तर बाळाला ढेकर काढण्यासाठी आपण जबरदस्ती करू नका. ढेकर काढताना बाळाच्या पाठीवर हलकं चोळायचं आहे, जास्त जोराने थापटायचं नाही आहे. स्तनपान करताना बाळाने स्तनाग्रे नीट घट्ट तोंडात घेतली आहेत ना हे आपण तपासून पाहायचं आहे. तसेच बाटलीने दूध पिणाऱ्या बाळांसाठी बाटलीचे निपल खूप जास्त मोठे किंवा लहान नाहीत ना हे सुद्धा आपण पाहणं खूप गरजेचं आहे. बाळाला एकदम शांत ठिकाणी दूध पाजलं पाहिजेत किंवा भरवलं पाहिजेत. ढेकर काढताना नाका तोंडातून दूध बाहेर येणे हे सामान्य आहे, पण उलटी झाली तर तुम्ही बालरोग तज्ज्ञाशी संपर्क साधू शकता. तर अशा प्रकारे आपण जर काळजी घेतली तर नक्कीच आपलं बाळाचं आरोग्य हे चांगलं राहील आणि बाळ कधीही आपल्याला त्रास देणार नाही.
अतिशय मोलाचा आणि महत्त्वाचा सल्ला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांकरिता दिलेला आहे, त्यामुळे आपण नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब केले पाहिजेत. गर्भवती स्त्रिया त्याचबरोबर लहान मुलांचं आरोग्य आणि इतर आरोग्याशी संबंधित बरेच सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, त्याचा लाभ घ्या. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये सबस्क्रिप्शन हा टॅब दिसतोय, तिथे टच करा. बेल आयकॉनला ऑन करा, जेणेकरून यासारखी माहितीही तुमच्या मोबाईलवर तुम्हाला प्राप्त होईल. धन्यवाद.